नमस्कार मुलांनो, माझे दात ना सगळे. मागच्या भागामध्ये आपण म चे लेखन केले. या भागामध्ये आपण आता आ पुढचा अक्षर आहे आ. तुम्ही चित्र आणि शब्द यांचं वाचनाचा सराव केलात असेल. आपासून आगगाडी, आवळा, आरसा, आंबा हे शब्द तयार होतात. त्याच पद्धतीने आ ई आजी यामध्ये सुद्धा आ येतो. आपण आता हा आ कसा लिहायचा ते आपण बघणार आहोत. आ साठी बघा, पहिल्यांदा एक वाटी, दुसऱ्यांदा एक त्याला जोडून पुन्हा वाटी. बघा या पद्धतीने काढलं की या मध्यातून पुन्हा एक छोटीशी रेष, एक उभी रेषा, पुन्हा एक उभी रेषा, झाला तयार आ. आ बघा पहिल्यांदा काय केलं, एक वाटी, दुसऱ्यांदा पुन्हा त्याला जोडून एक वाटी, नंतर एक मध्यातून जाणारी रेष, मग पुन्हा उभ्या दोन रेषा. आ याला म्हणायचं आ. पुन्हा लिहू आपण एक वाटी, त्याला जोडून पुन्हा एक दुसरी वाटी, मध्यातून एक रेषा, दोन उभ्या रेषा. आ दोन एकमेकाला जोडून असणाऱ्या वाट्या, मध्ये एक आडवी रेषा, दोन उभ्या रेषा, शेवटी एक आडवी रेषा. याला म्हणायचा आ. आई मधला आ, आजी मधला आ, आठ मधला आ, आपण मधला आ, या पद्धतीने आचं लेखन करतात बाळांनो. यानंतर आपण दुर्गी ओळीत आ कसा लिहायचा ही आपण बघून घेणार आहोत. आता आपण दुर्गी ओळीतलं लेखन बघूया. बघा मुलांना आता आपण दुर्गी ओळीमध्ये आ कसा लिहायचा ते आपण बघून घेणार आहोत. आपण शिकलो त्या पद्धतीने बघा, एक वाटी, नंतर पुन्हा एक जोडून वाटी, एक आडवी रेषा, एक उभी रेष, त्याच्या शेजारी पुन्हा एक उभी रेष, शेवटी आडवी रेष. आ याला म्हणायचं आ. बघा पुन्हा बघू, हे बघा वाटी, आडवी रेष, दोन उभ्या रेषा. आ पुन्हा लिहू, एक वाटी, त्याला जोडून पुन्हा एक वाटी, एक आडवी रेष, दोन उभ्या रेषा. आ बघा एक वाटी, त्याला जोडून पुन्हा एक वाटी, उभी रेषा, दोन उभ्या रेषा. आ वाचायचं आणि मग लिहायचं. आ आपल्या वहीवर पाटीवर या पद्धतीने लेखन करायचं. आ अक्षरामध्ये योग्य अंतर ठेवायचं. आ आ बघा पुन्हा एक वाटी, त्याला जोडून पुन्हा एक वाटी, मग आडवी रेष, मग दोन उभ्या रेषा. आ बघा एक वाटी, त्याला जोडून पुन्हा एक दुसरी वाटी, आडवी रेषा, दोन उभ्या रेषा. आ वाटी, पुन्हा दुसरी वाटी, दोन उभ्या रेषा. आ बघा एक वाटी, त्याला जोडून पुन्हा एक वाटी, एक आडवी रेषा आणि दोन उभ्या रेषा. आ एक वाटी, पुन्हा एक वाटी, आडवी रेषा आणि दोन उभ्या रेषा. झालं. या पद्धतीने तुमचं हे अक्षर अतिशय सुंदर येईल. आपल्या रेषा या नेहमी सरळ असाव्यात, त्यासाठी उभ्या आडव्या तिरप्या रेषा मारण्याचा सराव करा. पुन्हा एकदा वाचून घ्या आ. याला म्हणायचं आ. आ या पद्धतीने वाचन करायचं. या पद्धतीचा वाचनाचा लेखनाचा नियमित सराव करा मुलांना.